विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसी 12वी सायन्समधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घेता येतं आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे. महाराष्ट्र स्टेटच्या DT डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडून ऑफिशियल नोटीस डिप्लोमा फार्मसीच्या ॲडमिशनसाठी दिनांक 7 ऑगस्ट रोजी डिक्लेअर करण्यात आलेलं, त्याचं नोटिफिकेशन डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये जे विद्यार्थी 12वी सायन्स पास झालेले आहेत, मग त्यांचा PCB ग्रुप असो किंवा PCM ग्रुप असो, त्या विद्यार्थी हा डिप्लोमा फार्मसी 2 वर्षाच्या कोर्ससाठी पात्र असतो. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे. तर पुढं काय करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी पास झाल्यानंतर म्हणजेच त्याचा रिझल्ट पास असेल अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली दिनांक 8 ऑगस्टपासून ते 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, फॉर्ममध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तो फॉर्म जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन किंवा जवळच्या फार्मसी कॉलेजमध्ये जाऊन जिथे सुविधा केंद्र उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यामुळं जे विद्यार्थी डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना दिनांक 8 ऑगस्टपासून 28 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचा आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर 30 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार आहे, त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड म्हणजेच तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट्स नसतील तर ते 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये तुम्ही बघू शकता. आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 5 सप्टेंबरला लागणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी डिप्लोमा फार्मसीच्या ॲडमिशनची वाट बघत होते महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही जवळच्या फार्मसी कॉलेजवरती जाऊन ह्याची माहिती घेऊ शकता. काही डाऊट्स असतील तर मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. फॉर्म कसा भरायचा याचा लवकरच डेमो मी तुमच्यासमोर या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद.